निप्पाणी बावीस दहा लाखाचे शिल्की अंदाजपत्रक जाहीर नगराध्यक्ष आयुक्तांच्या उपस्थितीत प्रस्तुत निप्पाणी नगरपालिकेचे दोन हजार एकवीस दोन हजार बावीस सालाचे दहा लाख पाच हजार सहाशे पंचावन्न रुपयाचे शिल्की अंदाजपत्रक नगरपालिका सभापती श्री सद्दाम नगारजी यांनी सादर केले सुरुवातीस सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली अध्यक्षांच्या परवानगीने निप्पाणी नगरपालिका सभापती श्री सद्दाम नगारजी यांनी अहवाल वाचण्यास सुरुवात केली अहवाल वाचन झाल्यानंतर निप्पाणी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष यांनी सर्व सभेचा व अहवालाचा आढावा घेण्यासाठी अध्यक्षांच्या परवानगीने बोलण्यास सुरुवात केली सभापतींनी वाचन केलेल्या अहवालानुसार एस सी एसटी जनतेच्या विकासासाठी जो निधी ठेवलेला आहे तो अपुरा आहे या मुद्द्यावरून माजी नगराध्यक्ष श्री विलास गाडीवडर यांनी सर्व सभागृह दलानं सोडले प्रत्येक गोष्टीत आम्ही राजकारण न करता समाजकारणावर बोलण्यास सुरुवात करत आहे याचा कोणीही गैरअर्थ काढू नये असे सांगून त्यांनी बोलण्यास सुरुवात केली त्यांच्यामध्ये चोवीस तास पाणी योजना शिवबसव जयंतीचे नगरपालिकेतर्फे भव्य नियोजन व्हावे जवाहर तलावाची पाणीपाती या अशा कळीच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना घेरल्यामुळे सभागृहात सर्व विषयांची मांडणी न होताच सभा रद्द करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांच्यावर आल्यामुळे सभेला थोडे गालबोट लागल्याचा जा प्रसंग झाला एकतर अध्यक्षांनी तुमच्या सूचनांचा नंतर विचार केला जाईल असे सांगितले होते किंवा विरोधकांनी तुमचे सर्व मुद्दे झाल्यानंतर मला थोडं बोलायचं आहे हे सांगावे लागत होते दोघांच्या सत्ताधाऱ्यांचे आणि विरोधकांच्या तुतू मेहमेमध्ये निप्पाणी नगरीची जनता मात्र हवालदेल झाली होती याला जबाबदार कोण असा जनतेतून प्रतिसवाल येत आहे सभा रद्द होण्याचं मुख्य कारण म्हणजे विद्यमान नगरसेविका सौ आशा टवळे यांच्या वार्डातील पेव्हर ब्लॉक चोरी प्रकरण होऊन ग्रामीण भागातील येरणा येथे राजीव गुंदेश यांच्या खाजगी जागेवर टाकल्याचा मुद्दा आयरणीवर आला यामध्ये इतका गोंधळ झाला की शेवटी मीटिंग अर्ध्यावरच रद्द करण्याचा निर्णय निपाणी नगराध्यक्षांनी घेतला <laughs>